आम्हाला दोघांना असं जसं कोणी मोठ्या पडद्यावर एक्सपेक्ट केलं नसेल आणि अचानक धुमशान घेऊन आलेलं होतं आम्ही. सो खूप एक्साइटेड आहोत दोघंही. प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटाच्या निमित्तानं आपण या कलाकारांना भेटतोय. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. या चित्रपटाच्या निमित्तानं आपण अशा कलाकारांना भेटणार आहोत. म्हणजे रियालिटी शोज म्हणजे मंचावर तर ती मंच गाजवते विविध भूमिकांमधनं, तर दुसराही एक तगडा खिलाडी असं म्हणूयात आपण. कारण चित्रपटाच्या ट्रेलरला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला आहे त्यानंतर उत्सुकता आहे की ही जोडी कशा पद्धतीनं समोर येणार आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. हॅलो प्रेरणा. काही रिस्पॉन्स मिळालाय तुझ्यापासून सुरू करते, कारण प्रेक्षक तुला पसंत करतात म्हणजे त्या मंचावर हास्यजत्रेच्या. तुला काय रिस्पॉन्स मिळालाय की तू या चित्रपटात झळकते असं? जेव्हा मी पोस्टर लॉन्च केलेलं एक वर्षाआधी तेव्हाच खूप रिस्पॉन्स आलेला आम्हाला खरं तर. पण आत्ता जेव्हा टीझर लॉन्च झाला आहे सो खूप पॉझिटिव्ह रिप्लायज येत आहेत. खूप पॉझिटिव्ह पद्धतीने समोरचे रिॲक्ट होत आहेत, सांगतायत की काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि आम्ही दोघं आम्हाला दोघांना असं जसं कोणी मोठ्या पडद्यावर एक्सपेक्ट केलं नसेल आणि अचानक धुमशान घेऊन आलेलं होतं आम्ही. सो खूप एक्साइटेड आहोत दोघंही. हे खरं ऑफकोर्स शिवाली हे खरं. पण अविनायक तुला विचारेन, कारण शिवालीसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण ती म्हणजे असाही तिचा ह्युमर असतोच हा, म्हणजे असं जर ती पर्सनली आपण तिला बघायला गेलं तर ते सेटवरही तुला जाणवत ते सगळीकडेच जाणवतं ऑब्विसली. ते सेटवरही ऑफसेटही पण गप्पा मारतानाही ते सगळीकडेच असतं. पण थ्रूआउट सिनेमा जेव्हा ती म्हणजे सेलिब्रिटी म्हणून मला माहितच होती अगोदरपासून, पण जेव्हा एक को आर्टिस्ट म्हणून ती आली सिनेमामध्ये त्यावेळेस श्याम म्हणून कॅरेक्टर करताना मला तिने खूप सांभाळून घेतलं, कारण ती पायल नावाचं कॅरेक्टर करत होते आणि त्यामुळे मला खूप बरं पडलं ॲज अ पात्र म्हणून. ते प्ले करताना एक दडपण होतं अगोदर जे तिने तिच्या बोलण्यामुळे घालवून टाकलं, आणि ज्याचा कुठे फायदा आमच्या सिनेमाला झाला, मला पात्र करताना झाला, त्या कॅरेक्टरला झाला असं मला खूप वाटतं. आणि ते जाणवतं जेव्हा मी ती झलक बघतो तेव्हा ती तुमची केमिस्ट्री जी ती आहे ती दिसून येते. तिचं जे पात्र आहे ते बिनधास्त मनमोजी असं आहे, तर त्या पात्राविषयी सांग ना मला. येस, तर मी पायल नावाचं कॅरेक्टर करते. ती आहे बिनधास्त, आहे मनमोजी, मनाला येईल ते करणारी आहे. पण खूप काय असतं, फॅमिलीला आपण कधी नाही म्हणू शकत नाही. सो त्यांचं त्या फॅमिलीचं फार दडपण असतं आणि ते मुली असल्या कारणाने ते आपल्याला येतंच. ते मुलगा असतं तर आपण एक वेळेस ते टाळूही शकतो, पण मुली असल्या कारणानं ते होतंच. सो ती जरी मनमोजी किंवा धिंगाणा घालणारी असेल तरी ती फॅमिलीला प्रेफरन्स देणारी आहे असं आहे. तुझ्या सगळ्या त्या हास्यजत्रेच्या मित्रमंडळींकडून काही रिॲक्शन्स आलेत? सगळे खूप खुश आहेत खरं तर, सगळे खूप पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे आता मी हे करते प्रमोशन्स वगैरे, तसं मला सकाळी सगळ्यांचे फोन मेसेज येऊन गेलेत, भारी कर आज, ऑल द बेस्ट. सो जेव्हापासून पोस्टर लॉन्च झालं आहे तेव्हापासून तुझं पिक्चर कधी येणार, कधी येणार, कधी येणार, मलापेक्षा जास्त ते लोक वाट बघतायत. सो आत्ता आलाय तर म्हणजे प्रत्येक गोष्ट मी शेअर केलेली तिकडे शेअर होते सगळीकडे. सो ते पण शेअर करताय. सो ते जास्त एक्सायटेड, खूप गोष्टी सांगतात, शोले असं करायचं, असं करायचं, असं सांगायचं, असं छान बोलायचं वगैरे, खूप हेल्प करतायत ते. खूप चांगलं सपोर्ट मिळतोय त्यांच्याकडनं. पण हास्यजत्रा असेल किंवा त्याच्या आधीचं तुझं काही छोटी मोठी जी कामं केलेली असतील ती जी लोकांना नव्हती माहिती, पण हास्यजत्रेच्या मंचावरून तू एक अभिनेत्री कलाकार कशी आहेस ते बघायला मिळालं. पण ते मंचावरचं स्किट असेल किंवा आता चित्रपट पूर्ण चित्रपटभर तो पात्र तुला साकारायचं आहे, तर तो अनुभव कसा राहिले त्याबद्दल? खरं तर थिएटर केल्यामुळे पात्र समजून घेणं आणि मग काम करणं ही गोष्ट आपल्यामध्ये असते, पण स्किट हे साधारण 15-20 मिनटाचं असतं. सो ते ठीक असतं आणि ते आपण सलग करतो. सो आपल्याला त्याचा फ्लो असतो, रिहर्सल लागतेच, काही करण्यासाठी रिहर्सल फार गरजेची असते असं अशा मताची आहे मी. सो ते आपलं स्किट करताना 15 मिनटात ते सगळं हे होऊन जातं, रिलॅक्स होऊन जातं. पण फिल्म करताना ते 15-20-25 दिवस जेवढे वेळ फिल्म चालणार असते ते रोज थोडं थोडं काम करावं लागतं, ते जपून ठेवावं लागतं. बरं असंही नसतं ना की कंटिन्यू टेक्स होतात, कधी आधीचा होतो, कधी नंतरचा सीन होतो, कधी शेवटच आधी होतं, काहीही होऊ शकतं. सो तिथे जास्त कस लागतो आपला,
की जर सुरुवातीपासून आपण असं केलं असं ते खूप मेंटली काम मेंटली खूप छान करावं लागतं आणि सतत त्या विचारांमध्ये राहावं लागतं ते सगळ्यांचं म्हणजे ॲज अ लीड म्हणून माझं याचा सिनेमा येतोय. प्लस त्याला जोड म्हणजे अभिजित वारंग सरांची फिल्म आहे. सो मागचं पुढचं काहीच नाही आहे ह्या गोष्टीसाठी. मजा येते, खूप एक्साइटेड पण आहे. खरं तर आम्ही दोघांनी मूवी बघितलेला नाही अजून. येस, असं आमच्यासाठी सिक्रेट आहे की आम्ही काय केलं आहे. सर म्हणतायत छान केलं आहे छान केलं आहे. आता त्यांच्या डोक्यात जो सिनेमा होता तसं आम्ही काम केलं आहे आणि ते असं सांगत आहेत की नाही छान केलं आहे. सो सगळ्यांना आवडेल ते काम असं आहे. प्रेम प्रथा धूमशान.